फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे। सरकारची मदत म्हणजे धूळफेक असल्याचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। शेतकऱ्यांना सरकारने मदत केली नाही असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। अनेक घटकांना सरकारने मदत केली नाही, सरकारने जनतेची फसवणूक केली आहे, मदत देऊन लॉकडाऊन लावायला हवा होता असं वक्तव्य फडणवीस यांनी केलेलं आहे। तसेच आदिवासींच्या तोंडाला सरकारने फक्त पानं पुसली असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हटलेत। राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार, फडणवीसांनी राज्य सरकारला सूचना दिलेल्या आहेत। सरकारने जाहीर केलेलं काय 5,300 कोटी वगैरेचं पॅकेज ही निवळ धूळफेक आहे। याचं कारण 3,300 कोटी रुपयाची तरतूद कोरोनाच्या संदर्भात जी सांगण्यात आली आहे ती रेग्युलर बजेटमधली तरतूद आहे जी वर्षभरात खर्च होणार आहे। त्यामुळे आत्ताच्या वाढणाऱ्या या कोरोनाकरता हे 3,300 कोटी रुपये दिलेले नाहीत। वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना जे केंद्र सरकारच्या योजना आहेत या योजनांमध्ये आम्हाला असं वाटलं की 1,000 रुपये सरकार ॲडिशनल देते, ॲडिशनल 1,000 रुपये देत नाही आहे। जे महिन्याला 1,000 रुपये किंवा 1,200 रुपये जे काही मिळत आहेत केंद्र सरकारच्या योजनेतनं त्यात थोडासा भर राज्य सरकार टाकते, तेच पैसे फक्त ॲडव्हान्समध्ये देते म्हणजे एक